नमस्ते पालको, लहानपण माझे या यूट्यूब चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। मी आता दुसरी शिकत आहे। माझ्याचे नाव शरचंद्र पवार, प्राथमिक शाळा सोलापूर। आई माझा गुरु याविषयी मी दोन शब्द बोलू इच्छिते। आईविषयी किती बोलावे किती सांगावे तेवढे कमीच। आई माझा गुरु, आई कल्पतरु, सौख्याचा सागरु आई माझी, मंगल्याचे सार अमृताचे दार, मंगल्याचे सार अमृताचे दार, प्रीतीचे माहेर आई माझी। आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, या दोघांचा सुरेख संगम म्हणजे आई होय। ईश्वरांना प्रत्येकाची काळजी घेणे, माया प्रेम देणे शक्य नव्हते, म्हणून ईश्वरने प्रत्येकासाठी एक आई बनवली। ही अशी एक शिदोरी आहे की जी सरतही नाही आणि उरतही नाही। आई म्हणजे साक्षात परमेश्वरांची मूर्तीच असते। ते नेहमी म्हणतात, स्वामी दिनी जगाचा, आई विना भिकारी। बाळाला जन्म दिला प्रत्येक जण जगात काय झालं, मुलगा की मुलगी, पण फक्त आईच जाते हा, माझे बाळ कसे आहे का तिला प्रश्न पडत नाही, मुलगा की मुलगी। म्हणूनच ती आई असते। आई म्हणजे काय असते? आई म्हणजे दुधावरची साय असते, गोठ्यातल्या सरची गाय असते। ज्या मातेने मला 9 महिने उदरात अडविले, तिच्यामुळे आज मी हे जग पाहू शकले। जिने जीवनाच्या प्रवासाची सुरुवात करून दिली आणि या समाजात कसे राहावे व कसे वागावे व कसे घडावे हे शिकवले। त्या मातेचे पांग ह्या जन्मात फेडणे शक्य नाही। अशा मौलीविषयी मी चिमुकली काय बोलणार? आभाळा एवढे कागद, समुद्रा एवढी शाई घेतली तरी आईने सर्व काही लिहिता येणार नाही। म्हणूनच मला वाटतं, आई मायेचा सागर तिला तिने जीवनाकार। आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार। आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असो त्यांचा आधार। आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार। तडपत्या उन्हात रखरखत्या रानात, राहिलीस ग तू माझ्यासाठी कष्टाच्या ग घामात। कधी मिळेल मोठा घास, कधी घडेल तुला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास। आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार। लहानपणापासून आंधळून गोंजाळून खायला प्यायला देणारी अन्नपूर्णा देवी असते। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझ्यावर लक्ष ठेवणारी माझी आई थोर आहे। ती जरी सामान्य असली तरी मला ती असामान्य वाटते। छत्रपती शिवरायांना घडवणारी जिजामाता असो या कोणत्याही व्यक्तीला घडवणारी मा नाही असो, त्यांच्या तुलनेने माझी आई ही तशीच आहे। माझा सोनूला माझा चकूला, माझा सोनूला माझा चकूला, या आईची वेडी माया, या आईची वेडी माया। घास भरविते तुला चिमुकल्या, घास भरविते तुला चिमुकल्या, तुझ्या सारखी आई या जगी कोणाला नाही, तुझ्या सारखी आई या जगी कोणाला नाही। तुझ्या विना आई मला मुळीच करमत नाही, तुझ्या विना आई मला मुळीच करमत नाही। कसा बोलत गची मना, कसा हसतो ते देखना, दृष्ट कोणाची न लागो माझ्या वासराला। माझा सोनूला माझा चकूला, माझा सोनूला माझा चकूला। आई म्हणजे मंदिरातली कळस, आई म्हणजे अंगणातली तुळस। चिमणीचे घर असते मेणाचे, कावळ्याचे घर असते शेणाचे, आईचे घर असते प्रेमाचे। या आईच्या उबदार व प्रेमाच्या सावलीत आपण सगळे जण राहूया। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब